नमस्कार रसिका श्रोते हो, आज आपल्यासोबत शुभांगी कुलकर्णी काकू आहेत. नमस्कार. त्या आज आपल्याला अतिशय सोप्या रांगोळ्या शिकवणार आहेत, त्या आपण बघू. आधी एक आकडा काढायचा, मग कर्ण घ्यायचा, तिथून दोन आकडा काढायचा, परत एक आकडा काढायचा, असा कर्ण काढायचा, तिथून दोन आकडा काढायचा. अशी आपण रांगोळी पुढे पुढे वाढवत जायची. एक आकडा काढायचा, कर्ण काढायचा, दोन आकडा. रांगोळी काढताना यालाच वेगवेगळे आकार आपण मॅच करायचे. आता छोट्या रेषेत ना इथं पानांचा आकार करायचा. अशी आपण रांगोळी हळूहळू वाढवत जायची. इथं काय करायचं, जिथं गॅप पडली ना तिथं एखादं फूल काढायचं. आता इथं गॅप दिसते, इथं आपण ही गॅप भरून काढायची. इथे एखादी कळी काढायची. अशा पद्धतीने आपण बॉर्डरची रांगोळी काढू शकतो. पाच आणि चार हे अंक वापरून रांगोळी काढून बघूया. इथं पाच काढायचा, पाच आणि तीन, पाच तीन. आता हा लांब दांडा दिसतो ना, इथं आपण पानाचा आकार करूया. रांगोळी काढताना रिकामी जागा कुठे ठेवायची नाही, ती अशी भरलेली दिसली पाहिजे. म्हणून जिथं गॅप असेल तिथं वेगवेगळ्या डिझाईन काढून आपण ती जागा भरून काढायची. इथं जागा मोकळी वाटते, इथं डॉट डॉट काढायचे, ही जागा भरून जाते. आपल्याला ब्रॉड करायचं असेल तर आपण इथं असेल या पद्धतीच आपण वाढवू शकतो. छोटी मोठी आता इथं गॅप दिसते, मग काय करायचं, इथे गॅप भरून काढायची. आता आपण सहा आणि तीन हे अंक घेऊन बॉर्डरची रांगोळी काढूया. या बॉर्डरला आपण आपल्या आवडीप्रमाणे कुठल्याही प्रकारची पानं फुलं याचा वापर करून ती भरू शकतो. फक्त एकसारखेपणा ठेवणं हे याच्यात महत्वाचं आहे.
छोट्या छोट्या गॅप आहे तिथे आपण डॉट डॉट काढून ती रांगोळी पूर्ण करून काढायची. अशा पद्धतीने ही रांगोळी आपण भरून काढू शकतो. अशा पद्धतीने वेगवेगळे अंक घेऊन आपण बॉर्डर करू शकतो. 6 आणि 3 याची थोडी वेगळ्या टाईपची रांगोळी काढून बघूया. 10, 6, 11 वेगवेगळ्या अंकांची आपण रांगोळी काढू शकतो. डॉटला वेगळे वेगळे रंग भरून, पानांना वेगळे वेगळे रंग भरून, फुलांना वेगळे रंग भरून आपण ही रांगोळी काढू शकतो. किंवा सुरुवातीला रंग टाकायचे, त्याच्यावरही पांढऱ्या शुभ्र रांगोळी काढायची असं पण आपण करू शकतो. असं आवडीप्रमाणे तुम्ही आपल्या दारामध्ये अंगणामध्ये छान रांगोळी काढू शकता. आपण फ्री हँड कशी काढायची थोडक्यात ते बघूया. आपल्या मनाने रांगोळी काढून ती छोटी करता येते, वाढवता येते. असं वेगवेगळे आकार काढायचे, त्याला डिझाईन करायचे.